मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे, तिथे डिझास्टर मॅनेजमेंटची जी काही बैठक आहे त्या ठिकाणी मी बैठकीला जातोय। कारण शेवटी मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे लोकांचं नागरिकांचं नुकसान होऊ नये यासाठी मी स्वतः ती बैठक घेतोय जाऊन। त्याचबरोबर परवाच्या दिवशी अधिवेशन 3 आणि 4 ला अधिवेशन कॉल केलेलं आहे गव्हर्नर साहेबांनी, त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे पुढची जी काय कारवाई आहे ती त्या दोन्ही दिवसांमध्ये होणार आहे। त्याचबरोबर आज स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती आहे, तो कृषी दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्यासाठी देखील या राज्यातला बळीराजा जो आहे शेतकरी आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये संकटात येऊ नये म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासाठी चांगले निर्णय देखील घेतोय। शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये त्यासाठी देखील आपण मार्ग काढतोय। शेतीच्या हमीभावाला शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी देखील सरकार कटिबद्ध आहे। त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे, त्यांचं जीवन सुखी समृद्ध झालं पाहिजे यासाठी देखील राज्य सरकार आजच्या दिवशी संकल्प करते आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी राज्य सरकारने आज कृषी दिनानिमित्त संकल्प केलेला। दिघे साहेबांची शिकवण ती आम्ही पुढे नेतोय। त्याचबरोबर राज्यातले जे विकास प्रकल्प जे आहेत हे विकास प्रकल्पाला मार्गी लावणं चालना देणं यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे। मग ते शेतकऱ्यांशी रिलेटेड असतील, जलयुक्त शिवार असेल, मेट्रोचे प्रकल्प असतील, जलसंपदा विभागाचे जे रखडलेले प्रकल्प आहेत या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमीन इरिगेटेड होईल, जमीन सिंचनाखाली येईल, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल। हे सगळे जे प्रकल्प जे आहेत जे रखडलेले प्रकल्प ते मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे सर्व सहकारी याला गती देणार आहोत, याला पुढे नेणार आहोत। राज्याच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर गतिमान सरकार आणि राज्याला विकासाकडे नेण्यासाठी जे जे करता येईल ते सर्व राज्य सरकार करणार आहे। देखिए आज मेरी विधायक दल के साथ बैठक हुई है, आज मुंबई जा रहा हूं मैं, मुंबई में बारिश जोर से है, वहाँ मुंबई का जो है ये अतिवृष्टि से प्रभावित न हो इसलिए राज्य सरकार मुंबई कारपोरेशन के कमिश्नर से मैंने बात की है और ये सभी जो डिजास्टर मैनेजमेंट है ये काम कर रहा है और इसलिए मैं खुद वहाँ जा रहा हूँ। इसके बावजूद आज स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती है, ये कृषि दिन हम लोग सब मनाते हैं और इस दिन ये हम लोगों ने संकल्प किया है कि शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हो और इसलिए किसानों के लिए जो जो हमें करना है उनके जीवन मान में जो बदलाव लाना है इसलिए सरकार कटिबद्ध है और जो जो प्रलंबित जो प्रोजेक्ट है जो प्रकल्प है जो पिछले कई सालों से उसको आगे ले जाना चाहते हैं हम लोग, जैसे जलयुक्त शिवार हो, कई मेट्रो के काम हो, जल संपदा विभाग के काम हो जो किसानों के लिए एकदम भारी फायदेमंद हो सकते हैं, बड़ी बड़े पैमाने पे जमीन इरिगेटेड हो सकती है, ये हमारा ये संकल्प है। इतना ही मैं आज कहूंगा। विधानसभा अध्यक्ष उम्मीदवार आपकी बात हुई क्या? कल मुंबई पहुंचेंगे, 3 और 4 को अधिवेशन बुलाया है गवर्नर साहब ने और उसमें जो भी प्रक्रिया है स्पीकर की और ट्रस्ट वोट की वो पूरी की जाएगी, आपको सबको पता है। सर उद्धव ठाकरे ने कहा आपको सबको पता है कि हमारे पास 120 और 50 170 विधायक है और उसमें बढ़ोतरी हो रही है, मेजोरिटी का कोई सवाल उठता नहीं। ये पूरी तरह हमारी शिवसेना गट और भारतीय जनता पक्ष ये इसमें कामयाब हो जाएंगे, सफल हो जाएंगे। उद्या आमदार सगळे मुंबई मध्ये येतील त्यामुळे आपल्याला ते सगळं तिथे दिसते। मेट्रो विधानसभा अध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की कारशेड कांजूर मारला व्हावं आणि मुंबईकरांवर राग काढू नका असं त्यांचं म्हणणं। या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
आणि मी स्वतः यामध्ये जे जनतेच्या हिताचं आहे, जे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण झाले पाहिजे, जनतेच्या पैशाचं गैरवापर होता कामा नये, यासाठी जे जे शेवटी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आमचं जे युतीचं सरकार आहे ते घेईल, एवढंच आपल्याला मी या प्रसंगी सांगतो। धन्यवाद। विधानसभा अध्यक्ष।